हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी तो आहे स्पेशली थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ओव्हरऑल जे के डी एच एस डी एम आर जे जे स्टडी करतायत त्यांच्यासाठी तर आता जो टॉपिक आहे तो आहे अम्लिकल केअर किंवा आपण असं म्हणू शकतो की जो अंबलिकल इन्फेक्शन आहे त्याच्याविषयी किंवा जो कॉर्ड सेप्सिस म्हणतो किंवा नाळेचा संसर्ग आहे त्याच्याशी रिलेटेड ठीक आहे तर मग आता आपण वन बाय वन काय करणार आहोत याची माहिती घेणार आहोत तर स्पेशली कॉर्ड सेप्सिस किंवा ना जंतू संसर्ग याच्याविषयी आपण कंप्लीट माहिती घेण्याच्या आधी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा म्हणजे तुम्हाला या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशाच खूप सारे व्हिडिओज याच्याविषयी लिंक मिळेल आणि त्याची माहिती मिळेल ठीक आहे चला मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ बघा जे की नाळेचं इन्फेक्शन आहे ते म्हणजे काय तर पहिलं गोष्ट आहे जी कॉडसेप्स म्हणतो आपण त्याला तर बघा कोणत्याही कारणाने जर नवजात बालकाच्या नाळेला जंतुदोष झाला ओके जंतुदोष का, का होतोय तर पहिली गोष्ट तर आपण जी डिलेवरी आहे बेबीची ती करत असताना स्टराईल किंवा अनस्टराईल ज्या वस्तू आहेत त्या वापरल्या किंवा व्यवस्थित स्टरलायजेशनची काळजी नाही घेतली तर त्याच्यामुळे काय होतं इन्फेक्शन होत असतं म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहोत सेप्सिस म्हणजेच कोणत्याही कारणाने नवजात बालकाच्या नाळीला जंतुतोष होणे म्हणजेच काय तर सेप्सिस ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा नंतर आहे बघा कॉझेस पाहिजेत आपल्याला कारणं त्याची काय काय आहेत तर नाळ कापताना ठीक आहे नाळ कापत असताना निर्जंतुकपणाची काळजी न घेतल्यास म्हणजे थोडीही स्टरलायजेशन डिसइन्फेक्शन याची जी काळजी न घेता जर नाळ कट केला तर त्याच्यामुळे काय होणार आहे प्रॉब्लम्स होणार आहेत नंतर ना पहा नाळ पडेपर्यंत त्याची ड्रेसिंग व्यवस्थित न केल्यास म्हणजेच काळजी न घेतल्यास प्रत्येक दिवशी ड्रेसिंग करणं गरजेचं असतं आणि ती जर ड्रेसिंग व्यवस्थित नाही झाली तर त्याच्यामुळे काय होणार आहे इन्फेक्शन होणार आहे किंवा ड्रेसिंग करत असताना जे मटेरियल यूज करायचं आहे ते कंटॅमिनेटेड असेल घाणेरडं असेल तर त्याच्यामुळे देखील काय होऊ शकतं इन्फेक्शन होऊ शकतं नंतर बघा जास्तीत जास्त घरी डिलिव्हरी झालेल्या महिलांच्या बाळामध्ये ही जी अवस्था आहे किंवा याचं जे इन्फेक्शन म्हणतो कॉर्डसेप्सिस त्याचं प्रमाण काय होतं जास्त पाहायला मिळतं मोस्ट कॉमन कॉज काय आहे तर बॅक्टेरिया जसं की स्टॅपॅलोकोकोस ऑरिओस आहे स्ट्रेपटोको काय आहे आणि आहे ठीक आहे कोल आहे असं जे आहे नंतर काही प्रमाणामध्ये ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत अनोब्रेक बॅ अनेबेक बॅक्टेरिया आहे त्याचा देखील याच्यामध्ये कॉर्डसेप्सिसमध्ये महत्वाचा मूलभूत असा फरक पडणार आहे नंतर पहा सायनेम सिम्टम्स सायनेम सिमटममध्ये आपल्याला पाहायचे की जे ओम्फॅटालायटिस आहे म्हणजेच काय तर नाळेचा जंतुदोष ठीक आहे ओम्फॅलायटिसलाच काय म्हणतो आपण नाळेचा दोष तो फर्स्ट वीकमध्ये पाहायला मिळतो फर्स्ट वीक म्हणजेच काय तर जन्मानंतरचा पहिला आठवडा ठीक आहे नंतर बघा स्किन इन्फेक्शन स्किन इन्फेक्शनमध्ये काय आहे ज्या ठिकाणी नाळ आहे तिथली जी स्किन आहे किंवा ज्या सेल आहे त्या ठिकाणी काय होतं इन्फेक्शन होतं त्याला आपण म्हणतो सेल्युलायटिस जो अम्लिकल स्टमच्या आजूबाजूची स्किन आहे त्या ठिकाणी काय होतं इन्फेक्शन दिसतं लहान मुलांमध्ये ताप आलेला असतो रेडनेस असतं वा म्हणजेच काय तर फिवर आहे नंतर पेन आहे पेन असतं बेबी जे आहे लहान मुल जे आहे ते खूप जास्त प्रमाणात रडतं त्या ठिकाणी पोस्ट फॉर्मेशन झालेलं असतं तसेच अम्लिकल मध्ये फर्स्ट फॉर्मेशन आहे टॅकिकार्डे आहे बेबीचा जो पल्सरेट आहे तो काय झालेला असतो जास्त वाढलेला असतो सॉम्नोलन्स आहे पोअर फिडिंग बेबी व्यवस्थित पित नाही आहे दूध नंतर आहे जॉन्डिस देखील या ठिकाणी पाहायला म्हणतात जे बाळाची स्किन आहे ते कशी होते पिवळसर दिसते आणि एका आजारामुळे अनेक आजार या ठिकाणी परत होऊ शकतात नंतर बघा आता डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन कसं करायचं आहे आपल्याला कसं ओळखायचं की हा जर कशामुळे होतंय तर पहिली गोष्ट फक्त आपल्याला हिस्ट्री कलेक्शन करायचं आहे की स नॉर्मली डिलेवरी कशी झाली होती आणि फिजिकल एक्झामिनेशन करत असताना आपण पाहू शकतो की या ठिकाणी काय आहे बेबीचे जो नाळ आहे लाल झालेली दिसेल त्या ठिकाणी पोस्ट झालेला दिसणार आहे किंवा काहीतरी चेंजेस झालेले आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात आणि व्हायटल साइन चेक केल्यावर काय दिसणार आहे आपल्याला पेशंटचं टॅकी कार्डिया ठीक आहे पल्स रेट जो आहे तो वाढलेला दिसेल आणि फिवर असेल तो ते देखील आपल्याला ओळखू येणार आहे नंतर पहा आता ट्रीटमेंट काय करायची पहिली गोष्ट जी आहे ते आपल्याला काय करायची निर्जंतुकीकरण ठीक आहे कोणतीही वस्तू वापरायची असेल बेबीसाठी तर ती कशी असली पाहिजे निर्जंतुक असली पाहिजे मग जेव्हा नाळ कट करणार आहोत आपण नाळ कापण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला निर्जंतुकीकरण केलेली ही वस्तूच वापरायच्या आहेत नंतर पहा त्यातूनही नाळेच्या जंतूज झाल्यास कोमट पाण्याने शेकायचे तरी जर समजा आपण सगळी स्टरलाइज प्रोसेस यूज केले निर्जंतुकीकरण वस्तू करून, वस्त, करून सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत तरी देखील जर इन्फेक्शन झालंच तर आपण काय करायचं आहे कोमट पाण्यानं थोडंसं त्या बेबीच्या जे अराऊंडचं सराउंड एरिया आहे तो काय करायचा शेकायचा आहे नंतर पहा स्टराईल ड्रेसिंग रोज करायचे आहे इन्फेक्शन कमी करण्यासाठी अँटीबायोटिक द्यायचे आहेत परंतु ते देत असताना हे लक्षात ठेवायचे की आपल्याकडे डॉक्टर्सच्या ऑर्डर आहेत ओके म्हणजे डॉक्टर काय करतात बेबी बेबीच्या वजनानुसार ते काय द्यायचे असतात मेडिसिन द्यायचे असतात मग त्यामध्ये पेनिसिलिन देऊ शकतो आय व्ही आपण मेट्रानोडिझल जे आहे ते अनॅर्वेबेक बॅक्टेरियासाठी आपण या ठिकाणी देणार आहोत नंतर पहा सपोर्टिव्ह केअर जे आहे म्हणजे जे इन्फेक्शन एम सिमटम्स दिसतात जसं की फिवर आहे तर फिवर असल्यावर तुम्ही काय करणार हायड्रोथेरपी है? देऊ शकता किंवा बेबीचं फिवर कमी करण्यासाठी मेडिसिन द्यायचे आहेत आणि आपल्याला मोस्टली व्हिटॅमिन बी सी आणि के द्यायचे त्याच्यामुळे काय होतं बाळाची जी इम्युनिटी आहे ती काय होते थोडीशी वाढते आणि आजार जो आहे हा बरा होण्यास मदत होते ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा थँक्यू